आगामी 3 ऑक्टोबरला सर्वत्र मोठ्या उत्साहात नवरात्रीला सुरुवात होत आहे. अमरावती शहरात महाराणा प्रताप चौकात गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सवाचा जल्लोष साजरा केला जात असतो. दरवर्षी प्रताप चौकात श्री वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने अनेक झाकी सुंदर देखावा तयार केला जात असतो, तर अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून समाजात सुंदर संदेश दिला जातो. येथील मंडळ वतीने दररोज ताटाचे सजावट करून महाआरती केल्या जाते. यावर्षी सुद्धा मंडळ वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंडळ कार्यकारिणींची शनिवारी रणछोडदास महाराज यांच्या निवासस्थानी मंडळ अध्यक्ष वसंत दवे यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. मंडळ संरक्षक असलेले डॉक्टर चंदू सोष्टिया यांनी या वर्षाची नव कार्यकारिणी घोषित केली. यावर्षी कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद डागा, सचिव सुरेश शर्मा, स्वागताध्यक्ष नानकराम नेबधानी, उत्सव प्रमुख राजेश अग्रवाल, मंडळ प्रमुख महेंद्र कुमार चोपडा, उत्सव अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, मंडळ संरक्षक डॉक्टर चंदू सोष्टिया, उपाध्यक्ष प्रकाश उद्वानी, संजय मुनोत, महेश बजाज, संजय उपाध्याय, विनय शर्मा, सहसचिव सागर चांडक, विकी पनिया, कोषाध्यक्ष राजेंद्र जैन, संजय चोपडा, सहकोषाध्यक्ष नकुल डाबी, रितेश आसोपा, पूजा अर्चना जबाबदारी, मुरलीधर डोबा, प्रफुल्ल दवे, तर प्रसाद वितरण समिती गिरीश बजाज, जुगल दवे, श्याम वर्मा, संजय जैन, अशोक अंदुरे, प्रचार समिती ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले, ॲडव्होकेट सुमित शर्मा, महेश शर्मा, लक्ष्मीकांत खंडेलवार, सुरेश रतावा, कार्यकारिणी सदस्य गौरीशंकर हेडा, रसिकभाई जोगी, अविनाश पाटील, राजेश साहू, दीपक खिवनसरा, विशाल राठी, अनिल गोगाटे, गौतम सकलेचा, सुरेश सदानी, रमेश दीक्षित, केशव पुरोहित, गोपाल दायमा, रोहित छांगानी, महेश करुले, परेश भन्साली, गणेश तोषणीवाल, तर सल्लागार समिती गोपाळ महाराज उपाध्याय, पंडित वसंत दवे, ॲडव्होकेट प्रकाश चितलांगे, जुगल किशोर पटेरिया, तर सदस्य म्हणून अनेकांची निवड करण्यात आली. यावर्षी स्त्री शक्ती बहिणीचे महत्त्व पटवून देण्यासाठी देखावा तयार करण्यात येणार आहे. याकरिता इंदूर येथील प्रसिद्ध कलाकार मलमकर बंधू मंडळ स्थळीचे मूर्ती साकारणार आहे. यासोबतच इंदूर येथील राजकुमारद्वारा भव्य लाइटिंग व्यवस्था करण्यात येणार आहे. बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून अनेक कार्यक्रमाचे अनेक मुद्दे सादर केले आहेत.